नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग आज आई रेसिपी घेऊन येणार आहे। काय रेसिपी घेऊन येणार आहे ते मी तुम्हाला किचनमध्ये गेल्यावरच सांगेल। अचानक भयानकमध्ये बघू आई काय बनवते। मला आवाज तर येतोय पण आता मला तुम्हाला दाखवायला लागेल की आई काय बनवते रेसिपी। तर चला आपण किचनमध्ये जाऊ आणि बघू रेसिपी प्रतिभा बनवते का आई बनवते का ह्या दोघी मिळून बनवत आहेत। तर चला आपण, मी तुम्हाला किचनमध्ये घेऊन जातोय। बॅक कॅमेरा ओपन करतोय मी, ठीक आहे। अरे 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 थांब थांब थांब, अरे काय चाललंय तुझं? अजून तू सांगितलं नाही कोणाला काय बनवणार आहे काय नाही, आणि लगेच तुझं मिक्सर वाटी चालू झाली लगेच। अरे दहीवडे बनवते मी आज। अच्छा दहीवडे बनवते, तू एकटी एकटी खाणार, बाकीच्यांना बोलवणार नाही कोणाला? बोलवणार मला सगळ्यांना। मग हे काय गपचूप गपचूप, तू पहिल्याच अगोदरच सगळं करून घेतलंस? नाही करून घेतलं बघ, आता नुसती डाळच वाटते। ही कसली डाळ आहे? ही उडदाची डाळ आहे, सफेद उडदाची डाळ। अच्छा ही वाटून घेते काय? तू काय बनवतेस तू? दहीवडा। अरे बापरे, म्हणजे काहीतरी सस्पेन्स आहे, तेच बोललो। गपचूप गपचूप काय चाललंय तुझं? ठीक आहे बेटा, म्हणजे डाळ वाटून घेते मी। ओके, नंतर तुला दुसरी नंतर सांगते तुला। सफेद उडदाची डाळ आहे? हां। ओके ओके ठीक आहे, वाटू। तर ही केवढी वाटायची डाळ? एकदम बारीक केली डाळ। अच्छा एकदम बारीक केलीस का? हां। ओके, डाळ बारीक करून घ्यायची मिक्सरवर। मग ह्याला अगोदर भिजत घातलेस का तू? अरे भिजतच घातले, कच्चे कसे वाटणार? किती टाइम भिजत घालायचे त्याला? हे भिजत सकाळी घातले, आता बनवते। अच्छा, भिजले सकाळी भिजत घातलेस तू? सकाळी भिजत घालायचे आणि नंतर संध्याकाळी बनवायचं असं? प्रतिभा काय बोलते? प्रतिभा तू सांगितलंच नाही मला आज दहीवडे बनवणार आहे। सरप्राईज होतं ना तुमच्यासाठी? ओ माय गॉड, सरप्राईज! आणि मेकअप बिकअप करून कुठे चाललेस तू? जरा बाहेर गेलेले। ओके बेटा, व्हेरी गुड, व्हेरी गुड। अरे तर तुम्ही तर बनवतच असाल, तुम्हाला तर माहितीच असेल दहीवडे कसे बनवायचे ते, पण मी माझ्या पद्धतीने बनवते। ठीक आहे, तू हे वाटून घे, हे वाटून झाल्यावर मग मी परत बघू तू नंतर पुढे काय करणार आहेस। ठीक आहे ठीक आहे चालेल। ओके मित्रांनो, हे जरा वाटून घेते आई, ह्याच्यानंतर बघू आपण काय प्रोसिजर करते आई। अच्छा तर तू हे सगळं वाटून घेतलंयस का? हा सर्व वाटलं, थोडं जिरं टाकलं, थोडं मीठ टाकलं चवीनुसार। आणि आता मी तेल गरम झालंय। अच्छा तेलामध्ये आता सोडणार तू ते? अरे वा 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 वा, हुशार आहेस तू अशी। अरे वा वा वा, चटका बिटका लागायचो देखी। काय आवाज येतोय गाई? फस फस। प्रतिभाला गोड हसते। अरे करपले आई, ओरडतोस कशाला? आता तू नाही ओरडत आहेस, करपले आई। नाही करपले, असंच कलर यायला पाहिजे थवड्यांना। म्हणजे असंच कलर पाहिजे? मरून मरून। अच्छा म्हणजे असंच पाहिजे, कसं पाहिजे प्रतिभा? अरे वा वा वा, असंच पाहिजे। फुललेत, गोड गोड झालेत, गोड गोड नाही गोल गोल झालेत। काय काय आई गोल गोल आणि गोड गोड करते? गोल आणि गोल एकच ना। अरे काय लेका, तू पण बघतो बघा। अगं या दही वड्याचा आकार कसा गोल गोल, खायला कसा मोल मोल। अरे बापरे, हे बघा मरून मरून झाले आता। एक नंबर, ऐकाय नाही मागतेस तू तर। आता हे काय करणार तू? याला पाण्यात सोडणार आहे बघ। आता ग बा का करायचा, हा का तुझा नवीन पॅटर्न? बाबा मी पहिल्यांदा बघते बाबा असे दही वडे बनवताना। तू बाबा काय करते, तू बाबा काय करते तू? अरे बाप्पा काय, नुसतं तोंडाला नुसतं पाणी सुटलंय बाबाच्या, कधी होतोय ना कधी खाताय। आता बाकीचे नंतर तळकी। हा तेच करते का, तशीच ठेवते मी आता। पाचा काढते आता, जेवढे झाले तेवढे दे म्हणा, जेवढे झाले तेवढे दे। बघत राहतोय कधी भेटते खायला, कधी नाही मिळला आणि किल्ला। अरे वा वा, पण लवकर दे आता, हे थंड झालेले की नरम नुरम होतील। आले का थांब ना लेका, थांब जरा, कपडा घे बेटा बट बाय बट बा, हे झाले तोपर्यंत दे लेकी म्हणा खायला दे। अरे लेका थांब ना जरा, थांब जरा,
आता तुझं हे कधी तलून व्हायचं लेकी? हा मग थांबा जरा, आता पुढची रेसिपी सांगते तुम्हाला, बरं जरा तळून म्हणजे थोडेसे. मग आता ह्याच्या पुढे पण आहे का अजून? अरे बापरे, कधी व्हायचं तुझं आता हे बनवून? प्रतिभा आपली डिश काढ म्हणजे झालं वाटतं बनवून. मित्रांनो, आता हे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत वडे, आता बघू काय करायचं. आता हे पाणी काढून घ्यायचं, मध्ये फुटत नाही. अरे हलक्या हाताने काढायचं असं पाणी. हे कधी होईल तुझं? अरे होईल बाबा, तुला खायलाच पाहिजे ना. तसं काय मी एकटा खाणार आहे. अरे बस झाले ना, आता किती अजून करणार आहेस तू? अरे हाय ते काढून घेऊन दे, त्याच्या तोंडाला नुसता पाणी सुटलंय. कधी खातोय मी, तर तुला खायलाच बनवते लेका. आता हे काय करणार आहेस तू दही वड्यांच? तू बघ आता काय करते ते. नाही तू सांग. नाही तू बघ. तू सांग. आता ह्याच्यात प्रथम मी दही टाकते. प्रथम प्रथम काय? दही टाकणार आहे. ओके, ही दही का अशी आहे? पण ही वेगळी दही वाटते. अरे ही दही वेगळी नाही वाटत तुला, मी पहिला कपड्यामध्ये बांधून घेतलेलं त्याला. ओके मग. हा मग कपड्यातनं जरा पाणी निघाला आणि मग ते मी त्याच्यात साखर टाकून त्याला गोड केलं. अच्छा, साखर टाकून. हा हे बघ, हे दही आता मी ह्याच्यात टाकते सर्व. हे तर पाणीपुरी सारखं करतेस तू. हा मग पाणीपुरी सारखंच करायचं. ओके, दही वडा. काय? प्रतिभाला काय नुसतं फक्त बघायच बसायचं आपलं आणि नंतर लास्टला खायचं आणि आता पाहिजे. सासूच्या राज्यात तिला आठवण येईल. सासू दाखवून देते ना मग. नंतर मग घे एकमेकांना खाऊन. बघ आता हे टाकलंय मी. आणि हे काय आता? आता हे चिंचेचं आणि गुळाचं पाणी आहे. चिंचेचं आणि गुळाचं पाणी. थोडा खजूर टाकलाय मी त्याच्यामध्ये. ओके, थोडा खजूर पण टाकलायस का त्यात? पण ते कसं केलंस तू ते पाणी चिंचेच? अरे चिंच बीज ठेवलेली, मग तिला धुवून घेतली चिंचेला आणि त्या खजूरला. ओके, हे कुठला मसाला आहे? आपला मालवणी मसाला बाबा. तिखट आहे? जिरा पावडर टाकते थोडासा. जिरा पावडर. ओके, अजून काय काय टाकणार आहेस? हे थोडासा चाट मसाला टाकते मी. ओके, चाट मसाला पण टाकायचा का? अरे टेस्टी येते सर, मस्त पैकी सर्व. ओके बघू आता किती टेस्टी लागणार आहे ते. आणि हे काय आता नवीन पराक्रम तुझा? अरे शेव आहे. ओके, शेव आहे का? पुदिना टाकायचा होता, पण पुदिना आता खाला जरा नाही ना. हे काय? एक कोथमीर टाकले आणि संजय स्ट्रॉंगला पुदिना पण नाही आवडत. ओके, पुदिना तर मला आवडतच नाही. पहिली गोष्ट टेस्ट आहेच मला व्यवस्थित नाही लागत. झाला का दहीवडा? हे बघा, हे दहीवडा झालाय. ओ माय गॉड, एकदम शॉर्टकट मध्येच बनवलंस तू तर दहीवडा. ऐकाय नाही मागत आहेस तू तर. दहीवडा बनवून झालेला आहे. स्माइल कसा? तर हे दहीवडे बनवलेले आहेत दोघींनी. दोघींनी म्हणजे जास्त मेहनत प्रतिभाची जरा पण नाहीये. खाली पण आहे मेहनत का? बस कसली मेहनत आहे तिची? नुसती तिथे खडे खडे फक्त किचनला टेका देऊन उभी असते फक्त. तेवढं बघते ना. ठीक आहे चल, आता सुनेच्या बड्या बड्या नको मारू. पहिला मला एक खाऊ देत कसं झालंय, नंतर मी सांगेल तुला. ठीक आहे, बघ खाऊन. पहिला मला खाऊ दे, मी खाऊन बघणार आणि जर मला आवडलं नाही तर मी नाव ठेवणार. मग तुला देणारच नाही. पोरं आहेत खायला. एक नंबर. ए अरे एकच खा ना. अरे सर्वच खातोस काय? तर मारू एक छापडा. चल आता तुला देणार नाही. काम बिघडावे तुला भेटणार नाही. पोरं बघतात सर्व. चारणी चारली होईल. चारणी चारली होईल. एक नंबर झालाय. सुविधान
थाम मला खाऊ दे पहिला। अरे तू किती खातोस रे, थांब तू वरण खाऊ दे। कस झालंय? मस्त। काय झालं रे? मस्त टेस्टी। मोठा मुलीचा मुलगा आहे प्रतिभा। कसे झालेत दही वडे? कसे झालेत? छान झालेत। अरे कसे झालेत? अहो मस्त झालेत। अरे बाबा कसे झाले? अहो एक नंबर झालेत। अरे प्रतिभा तू आता काय डोकं फोडू का तुझ्या समोर? ए चुप, काय सारखं सारखं कसे झाले कसे झाले? अरे मला जे ऐकायचंय ना ते बोल। सांग आता कसे झाले दही वडे? कसे पाहिजे दही वडे आपल्याला? एकदम छान झाले आणि तुम्हाला असंच पाहिजे। थांबा रे पोरांनो, थांबा थांबा, काय करू नका, थांबा एक मिनिट। तर मित्रांनो दही वडे एक नंबर झालेत। तुम्हाला पण खायचं असेल तर या आमच्या घरी, पण त्याबरोबर तुम्हाला मला इंस्टाग्रामवर मेसेज करायला लागेल। तुम्ही युट्यूबवर मला कमेंट करता तर इमोजी नका पाठवू, मेसेज काहीतरी लिहून पाठवा युट्यूबवर की आमचे रेसिपी कशी झाली आणि कशी नाही। तुम्ही फक्त इमोजी पाठवता तर त्यामध्ये आम्हाला कळत नाही तुम्हाला काय बोलायचं आहे। तर तुम्ही, तुम्हाला जर खायचं असेल तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करा, आपण नक्की सगळे बसून खाऊ इथे। पण 2 दिवस अगोदर मेसेज करा म्हणजे आम्हाला अरेंजमेंट करायला की काय बनवायचं आणि काय नाही। चला रजा घेतो, काळजी घ्या तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।